नमस्कार मित्रांनो, OMT इन्फॉर्मेशन टेक यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। तर आता एक न्यू वैकेंसी जी आहे ती आता येणार आहे, तर त्याबद्दल आज आपण या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहे। तर पशुसंवर्धनची जे काही 3193 पदे रिक्त आहेत, तर त्यासाठी आता लवकरच भरती येणार आहे। तर त्या भरतीबद्दल सर्व जे काही अपडेट्स आहे, किती जागा आहेत, कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत, कशा प्रकारे चेक करायचं, संपूर्ण माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे। तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा। तर आजची जी लेटेस्ट न्यूज आहे, तर येथे आल्यानंतर जे काही वॅकन्सीज आहे त्याबद्दल तुम्ही अधिक माहितीसाठी जे आहे तर आपल्या OMT इन्फॉर्मेशन टेक यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। तर सर्वप्रथम जे आहे इथं तुम्हाला जे काही डिस्ट्रिक्ट वाईज जे आहे तर आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये त्याच्याच पशुसंवर्धनचे जे काही लिंक आहे ते आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल। तर येथे आल्यानंतर तुम्ही इथं जाहिराती बघू शकता, त्यानंतर भरती, भरतीवरती तुम्हाला सिंपली क्लिक करायचं आहे। तर जी भरती इथं निघलेली आहे तर त्याबद्दल तुम्हाला इथं डाउनलोडचं एक ऑप्शन मिळेल, त्यावरती सिंपली तुम्हाला डाउनलोडवरती क्लिक करायचं आहे। तर एक PDF जे आहे ते डाउनलोड होईल, त्यानंतर इथं तुम्ही तुमचा जो काही विभाग आहे त्यामध्ये किती वॅकन्सीज आहे ते चेक करू शकता, ऑनलाईन अप्लाय कशाप्रकारे करायचं आहे, टोटल माहिती जी आहे ती तुम्हाला इथं मिळून जाईल। तरीसुद्धा तुम्हाला काही अडचण जात असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा, त्यावरती लवकरात लवकर सोल्युशन तुम्हाला मिळेल। अशाच प्रकारे जे आहे तुमचे जे काही डिस्ट्रिक्ट आहे ते तुम्हाला इथं चेक करायचं आहे। तर माझं जे काही पुणे विभाग आहे, तुमचं जे काही विभाग आहे ते तुम्हाला इथं चेक करायचे आहे, त्यानंतर त्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। तर इथं भरपूर वेबसाईट तुम्हाला मिळून जातील। तर पशुसंवर्धन विभाग पुणे यावरती तुम्हाला क्लिक केल्यानंतर पुणे जे विभाग आहे त्याचं पेज तुमच्या मोबाईलवर अशा प्रकारे ओपन होईल। त्यानंतर तुम्ही जे आहे तुमचं जे काही डिस्ट्रिक्ट आहे त्यावरती जाऊन तुम्हाला चेक करायचं आहे, तुमचा जो काही विभाग आहे त्यावरती लवकरच तुम्हाला सर्व अपडेट्स जे आहे आपल्या OMT इन्फॉर्मेशन टेक यूट्यूब चॅनलला मिळेल। तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। तर लवकरच जे भरती होणार आहे तर एकूण किती जागा आहेत तर ते तुम्हाला दाखवण्यात आलेले आहे, तर इथं तुम्ही याचा जे आहे स्क्रीनशॉटसुद्धा काढून घेऊ शकता। तर लवकरच जे आहे इथं पदभरती जी आहे इथं होणार आहे। तर एकूण जागा किती मंजूर झालेली आहे, तर एकूण जागा 3193 पदे जी आहे ती इथं मंजूर झालेली आहे। तर याची नाही सर्वाची नोंद घ्यायची आहे। तर याचे जी लिंक्स आहेत त्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल। तर ही जी आहे लेटेस्ट न्यूज आहे। तर अशाच प्रकारचे टिप्स अँड ट्रिक्स, त्यानंतर नवीन अपडेट्स पाहण्यासाठी आपला OMT इन्फॉर्मेशन टेक यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, कमेंट आणि शेअर करायला विसरू नका। थँक्यू।